क्षेत्रामध्ये प्रामुख्याने खूप चांगला वाटा उचलणार एक गडामंडळ आहे अर्थात वनरेव गडामंडळ आहे, म्हणून त्यांचा देखील निश्चितपणे आम्ही जयघोष करत असतो, त्यांचा देखील नामोल्लेख करत असतो। सामना सुरू झालाय, सचिन पाटील अर्थातच या ठिकाणी परततोय। आता मात्र बाजी चढाई चढी जाते, आपल्या संघाचा एक उत्तम कोपरारक्षक म्हणून या ठिकाणी आपला खेळ रसिक मनासमोर मांडणारा बाजी अर्थात येतोय आणि आपल्या संघासाठी मात्र गुण मिळवतोय। तर मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी सुरू झालेला सामना ज्यामध्ये पांडवादेवी रायवाडी एक बलदंड शरीरशी धारण केलेले अनेक खेळाडू खऱ्या अर्थानं स्वतःच्या मेहनतीनं ज्या ठिकाणी आपली शरीरशी निर्माण करणारे अनेक खेळाडू त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतायत। अर्थात सगळे स्टार खेळाडू आपण निश्चितपणे पांडवादेवी रायवाडी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा प्रतिस्पर्धी असलेला श्रीगणेश वढाव या संघाने देखील अपार मेहनतीतून सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे। सुरुवातीलाच जर आपण पाहिलं तर या वढाव संघाने समर्थ कुमार नागाव असेल, त्यानंतर मोठा हनुमान नवर असेल, या संघाना चारी मुंडे चित करत अर्थात क्वार्टर फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश मिळवला आणि क्वार्टर फायनल मध्ये जो हनुमान कोपर या संघाला पराभूत करून सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला। सोनकर या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर देखील अतिशय चोचीचा खेळ मात्र आपण पाहतोय। खेळ कबड्डी अर्थात खेळ हा खेळ असतो मित्रांनो, फक्त इथे मात्र आपण कबड्डीचा विचार करतोय। खेळते जाऊ खेळते जाऊ गीता कहती है सुख दुख में भी समता पाहू सीता कहते, अर्थात मित्रांनो हा खेळ हा खेळाडू वृत्तीने आपल्याला खेळायचा असतो आणि आपण खेळत जायचं असतं बहरत जायचं असतं, एक चांगला खेळ आपल्याला या कबड्डीमध्ये निर्माण करायचा असतो तयार करायचा असतो, म्हणून एक प्रामाणिकपणे खेळ आपला ज्यामध्ये झाला तर निश्चितपणे रसिक मनाला देखील आवडेल। कारण प्रत्येक रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलाय, ती केवळ आपला खेळ पाहण्यासाठी आलेला आहे। पुन्हा एकदा रत्विक कबड्डीच्या या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं सकाळपासून ही स्पर्धा सुरू झाली, 32 संघांची भाग्यपत्रिका होती आणि 32 संघांच्या भाग्यपत्रिकेमध्ये उरले सोरले 4 संघ मात्र राहिले। मित्रांनो हे 4ही संघ बक्षिसास पात्र आहे। आपल्या खेळाचं खऱ्या अर्थानं आज चीज झालं याचा निश्चितपणे आनंद आपल्याला तर आहेच, परंतु आपण माणूस आहोत, माणसाची भूक कधीच मित्रांनो कमी नसते, ती भूक वाढतच जात असते आणि निश्चितपणे जरी आपण बक्षिसाचं पात्र असलो तरी या स्पर्धेतील अंतिम चषक आपल्याला हवा आहे, हे मात्र देखील अपेक्षा या ठिकाणी वर्तवली जात असते आणि म्हणूनच आपण सेमी फायनल मध्ये खेळतोय ते अंतिम सामना खेळण्यासाठी। बघूया कोणते 2 संघ या स्पर्धेच्या बाहेर पडणार आणि कोणते संघ हे या स्पर्धेचा सांगता समारोप करण्यासाठी अंतिम सामन्यामध्ये खेळणार। पुन्हा एकदा ऋत्विक या ठिकाणी चढाईसाठी येतोय। श्री विठ्ठल कोपरपाडा एक मजबूत संघ आहे मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजयी झालेला संघ आहे। आज मात्र सेमी फायनल मध्ये आपलं नशीब म्हणणार नाहीये परंतु आपलं कर्तृत्व मात्र सिद्ध करणार आहे, कारण जो नशिबावर अवलंबून राहिला ना तो मातीमोल झाला, ज्यानं स्वतःच्या मनगटावर स्वतःच्या कॉन्फिडन्सवर ज्यानं विश्वास ठेवला तो यशस्वी झाला। म्हणून यशस्वीतेचा जर मार्ग आपल्याला अवलंबायचा असेल तर सेल्फ कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असायला पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे। म्हणून मित्रांनो नशिबाच्या गोष्टी
ह्या निघून जातात, त्या मातीमोल होत असतात. म्हणून स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, कारण आपण नेहमीच म्हणत असतो प्रयत्न अंती परमेश्वर. प्लीज यार तिकडे प्लीज असं होऊ देऊ नका प्लीज. अरे या प्लीज, चांगली स्पर्धा आहे. आमची विनंती आहे तुम्हाला, सर्वांना विनंती आहे, एक चांगलीच कबड्डी स्पर्धा व्हावी हे आमचं देखील प्रामाणिक उद्दिष्ट आहे. आपण देखील आम्हाला सहकार्य करा. अरे घाला द्यायची नाही तर इथं म्हणजे मल्ल्या पण आली नाही. इतकं घेऊन या तो डायरेक्ट मी आता यांच्या पुढं बालय. प्लीज आपण इकडे या मित्रमंडळी, कुठेही वाद वाढणार नाही याकडे आपण लक्ष द्या. आपली कबड्डी स्पर्धा आहे ही, नेहमीप्रमाणे चांगल्या पद्धतीनंच व्हायला पाहिजे. विनंती आहे, आपण सर्व खेळाडू मित्र आहोत, कधीतरी कोणाकडून तरी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने चूक होत असते, ती आपण कदाचित चूक म्हणून तरी मान्य करा. आणि निश्चितपणे जो क्षमाशील हा देखील एक मोठा गुण आहे मित्रांनो, असं काही नाही आहे, कमीपणा असं नाही आहे. आपण जो कमीपणा घेतो याच्यामध्ये पण मोठेपणा असतो, असं काही नसतंय, ते मान्य करण्यावर आहे आपल्या. म्हणून विनंती आहे सर्वांना, एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा सुरू झाली याचा सांगता समारोप देखील चांगल्याच पद्धतीनं व्हावा ही मात्र सर्वांना विनंती आहे. चला मैदान क्रमांक 2 वर आपण पाहतोय 14-6 असा गुणफलक त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी हा संघ 14 गुणांवर आहे आणि वढाव संघ मात्र 4 गुणांवर आहे. म्हणजे बरोबर 10 गुणांची आघाडी, अर्थात वर्चस्व मात्र त्या ठिकाणी पांडवादेवी रायवाडीचं आहे. इकडे सुद्धा आपण पाहतोय श्री विठ्ठल कोपरपाडा वसई समाधीदेवी धरण या दोन संघांमधील सामना आहे. आपण गोंगा वाजला याचा अर्थ थर्ड रेड मात्र त्या ठिकाणी सुरू झाले आहे. आणि थर्ड रेड मध्ये मात्र गोल मिळवणं ते अनिवार्य असतं, अर्थात कंपल्सरी असतं. आता मात्र तशा पद्धतीनं ह्या चढाई पाहत राहिल्या मरदेवी धिराड या संघानं मात्र जाऊ दिलं नाही आणि खेळाडूला मात्र बाद केला. आता नक्कीच पुन्हा एकदा रोत्री सहावस्थाचा एक असा खेळ आहे. बोनस लाईन मात्र त्या ठिकाणी ऑन आहे. श्री विठ्ठल कोपरपाडा कसोशीनं प्रयत्न या ठिकाणी करत आहे प्रतिस्पर्धी संघाला चारीमुंड्या चीत करण्याचं ध्येय मात्र निश्चित केलंय. परंतु ध्येय निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे आपलं मार्गक्रमण आहे, आपण ज्या मार्गाने जाणार आहोत तो रस्ता देखील मित्रांनो आपल्याला तयार करायचा आहे. कारण मळलेल्या वाटेवर जाणारे अनेक असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारे फार कमी असतात. मग उचित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःची वाट आपल्याला स्वतःला निर्माण करावी लागणार आहे.
हे आपल्याला कबड्डीमध्ये देखील प्रामुख्याने सांगावं असं वाटतं. मग या कबड्डीमध्ये देखील अनेक क्लुप्ते असतात, अनेक वेगवेगळे टेक्निक असतात. त्या टेक्निकचा आपण वापर करा, त्या क्लुप्त्यांचा आपण वापर करा आणि नक्कीचपणे एक एक गुण कसा का होईना मिळवण्याचा आपण प्रयत्न करा. हे मात्र निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो. बोलून आले वाटते. अर्थातच आता मात्र एक जोरदार संघर्ष, एक जबरदस्त धर्मगड. मात्र तिथे आपण सगळ्यांनी पुन्हा पुढे झाले, पुन्हा सगळ्यांनी पुढे जायचं कारणच नाही ना. आपण सगळ्यांना पुढे कसं झालं, दोनही संघाचे खेळाडू मागे वा प्लीज, दोनही संघाचे खेळाडू मागे वा. हा तुम्ही एकदा खेळ नक्की मागा, काय प्रॉब्लेम नाहीये. तो पण पंतंत्र मागा. आपण 20-25 संघाच्या खेळाडू बरोबर अजिबात बोलू नका. कुंदन सर प्लीज. हां भेट कॉन्ट्रेट आहे, अर्थात भोंगा मात्र वाजलेला आहे आणि निश्चितपणे 5 नंबरची जशी प्रधान केलेला अर्थात श्री विठ्ठल कोपरवाडा संघाचा खेळाडू या ठिकाणी चढाईसाठी येतोय. प्रयत्नाच्याही पराकाष्ठा मात्र होते, मात्र या प्रयत्नांना यश मिळणार का? परंतु निश्चितपणे याचं उत्तर आहे नाही, कारण तितकीच सक्षमपणे या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न, एक यशस्वी प्रयत्न अर्थात मरिलेले हिरण या संघाकडून केला गेला. विजयाच्या बाजूने जायचंय, विजयश्री मिळवायची आहे, विषयाची संपादन करायची आहे. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धास्थान असलेल्या कुलदैवताचं, आपल्या आराध्य दैवताचं, आपल्या ग्रामदेवतेचं या ठिकाणी नामस्मरण करून या स्पर्धेमध्ये मात्र सहभागी झाला आणि निश्चितपणे त्याचाच कृपाशीर्वादानं या ठिकाणी आपला खेळ मात्र या ठिकाणी या मैदानावर व्यक्त केला. परंतु एक निसर्गाचा नियम आहे मित्रांनो, या खेळाचा देखील एक नियम आहे, कोणत्या तरी एकाच संघाला अजिंक्य राहता येईल आणि या 32 पैकी कोणीतरी एकच संघ विजयी होणार, म्हणजे अंतिम विजयी होणार. बाकीच्यांना मात्र क्रमानुक्रमे अर्थात अनुक्रमे 1, 2, 3, 4 त्यामध्ये बक्षीस मिळणार आणि बाकीच्यांना मात्र रिक्त हस्ते परतावं लागणार. हा अर्थात या कबड्डीचा नियम आहे. ही स्पर्धा एक गोड स्पर्धा आहे, याच्यामध्ये प्रत्येकाचं सहकार्य मित्रांनो अपेक्षित आहे. हीच शेवटपर्यंत आम्ही या ठिकाणी भावना व्यक्त करणार आहोत. स्कोर काय? 8-5 का? राम सर 8-5 असा गुणफलक आहे. नाम मात्र 3 गुणांची आघाडी आणि 3 गुणांची पिछाडी मात्र या ठिकाणी समेत. रसिक प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण हाच क्षण आहे मित्रांनो. वनदेव अर्थात कार्तिकी एकादशीचे कडे मात्र दिवाळी झाल्यानंतर लक्ष लागलेलं असतं. कार्तिकी एकादशी कॅलेंडरवर शोधत असतात. हा मग ह्या दिवशी, मग त्या दिवशी आपल्याला कबड्डीची मेजवानी मिळणार आणि तो क्षण मात्र आज या ठिकाणी निश्चितपणे आला. आमचे जे भजन रसिक आहेत ते देखील ह्या क्षणाची वाट पाहत असतात. अगदी 9:30 पासून या ठिकाणी आमच्या भजन प्रेमींची सुरुवात होणार. बघा ना, पालखीची भव्य मिरवणूक या गावामध्ये सुरू आहे. फटाक्यांची आतषबाजी देखील या ठिकाणी आपण आकाशामध्ये होत असताना पाहतोय.
हेच खऱ्या अर्थाने सामर्थ्य आणि ही ताकद आहे ग्रामदेवतेची आणि त्याच्याच कृपा आशीर्वादाने हे गाव देखील गुणगोविंदाने नांदत आहे. अनेकांचा चरणस्पर्श या गावाला लागलेला आहे. मैदान क्रमांक 2 वर 7-16 असा गुणफलक त्या ठिकाणी लागलेला आहे. पाडवा देवी रायवाडी वर्ष श्री गणेश वढाव या दोन संघांमध्ये मात्र अटीतटीची लढत मात्र मैदान क्रमांक 1 वर होते आहे. सुंदर खेळ अर्थात गुण मात्र जातोय तो मरीदेवी धेरण या संघाला 1-1 गुण करत खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक गुणांची मालिका मात्र तयार होते. कारण 1-1 फूल वेचत अर्थात एक अखंड फुलहार तयार होत असतो. 1-1 दीप लावत एक अखंड दीपमाळ तयार होत असते. तशाच पद्धतीनं 1-1 गुण करून अखंड एक गुणांची मालिका मात्र या ठिकाणी तयार करण्याचा संकल्प तथा या ठिकाणी निर्धार ज्या संघानं केला आहे अर्थात संघामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय मरीदेवी धेरण आणि निश्चितपणे त्यांचा पाडाव करण्यासाठी श्री विठ्ठल गोबरपडा हा संघ देखील सज्ज झालेला आहे. कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न हा मरीदेवी धेरण या संघाकडून केला जातोय. अर्थात कभी खुशी कभी गम कधी आनंद तर कधी दुःख कारण नाण्याला देखील दोन बाजू असतात. कुठेतरी एकच पडते. आता देखील तेच होणार आहे. कोणता तरी एकच संघ वर जाणार आहे परंतु जिंकणाऱ्यानं सावरायचं आणि पराभूत होणाऱ्यानं आवरायचं अर्थात हे मात्र आपण निश्चित करू शकता. मग पराभूत झालो म्हणून त्याचं दुःख व्यक्त न करता आपण पुढील स्पर्धेसाठी सज्ज व्हायचं आहे. आपल्यामध्ये झालेल्या चुका असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न करूया. आपल्यामध्ये कदाचित सरावाचं सरावामध्ये सातत्यपणा नसेल तर त्याच्यामध्ये सातत्यपणा आणण्याचा प्रयत्न करूया. तर निश्चित काही जे आपले मायनस पॉईंट असतात यांना कुठेतरी एक सकारात्मक पद्धतीनं बदलण्यासाठी आपण प्रशिक्षकाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया. मग पुढची वेळ मात्र आपल्यासाठी संधी देत असते. कारण वेळ ही संधी देण्यासाठीच असते. मात्र त्या वेळेचा आपण सदुपयोग करा. त्या वेळेला एक चांगल्या गुणांमध्ये तिचा बदल करा. श्री विठ्ठलाच्या नावाचाच आपण श्री विठ्ठल गोबरपाडा संघ पाहतोय. लाईनमन साहेब ना मागे दोन्ही संघाच्या पाठी लाईनमन आपण हात वर करा. एक मोठ्याने हात वर करा. ओके ओके म्हणजे कसं आहे इथे गालबोट लागू नये हाच उद्देश आहे. कबड्डी तर प्रत्येकालाच पाहिजे आहे. कबड्डी तर प्रत्येक जणच पाहतोय आणि ज्यांना ऍडजस्ट होत नाहीये ते युट्यूबच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा पाहताय. आमचे विप्रवजी मात्रे यांच्या माध्यमातून ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा लाईव्ह आहे. जर आपण त्याच्या नावाचं चॅनल्सला जर आपण कदाचित पाहिलं असेल तर रायगड जिल्ह्यातील अनेक स्पर्धा आपल्याला युट्यूब लाईव्ह पाहता येतात. झालेल्या स्पर्धा देखील आपल्याला युट्यूबवर पाहता येतील असं आहे. अर्थात हे माध्यम आहे आणि त्या माध्यमाचा पुरेपूर वापर करणारे अनेक या ठिकाणी आपले कबड्डी दर्दी आहेत. अलिबाग तालुक्यातून रायगड जिल्ह्यातून अनेक या ठिकाणी कबड्डीचे शौकीन मात्र उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याच साक्षीनं ही कबड्डी स्पर्धा मात्र सुरू आहे. पुन्हा एकदा सशांत मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी 2 वर 10-23 असा खेळ सुरू आहे. 13 गुणांची आघाडी निश्चितपणे पाडवादेवी या संघाकडे आहे. इकडे मात्र एक चुरशीचा खेळ आहे. खूप दिवसांनी जवळपास 1 वर्षानंतर मात्र प्रत्यक्षदर्शी ही कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र कबड्डीचा प्रवाह सुरू झालेला आहे. कबड्डी आता सातत्यानं अगदी पाऊस पडेपर्यंत होणार आहे. गतवर्षी आपण पाहिली अगदी मे संपून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण कबड्डी खेळली आहे अर्थात पाहिलेली आहे झालेली आहे. आता मात्र किती गुण घेणार की बाद होणार आणि नक्कीच त्या ठिकाणी एक धरपकड मात्र सुरू आहे. आणि अशा वेळेला मात्र मित्रांनो इंजुअर होण्याची फार शक्यता असते. कारण कबड्डीचा जो चढाई बहादूर असतो तो कुठेतरी तुटून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मग प्रतिस्पर्धी संघामध्ये पकडलेला असताना जर पुढे जातोय मग एक थोडीशी का होईना यत्किंचित थोडीशी चीड निर्माण होत असते. मग तिथे कुठेतरी अर्थात इंजुरी होण्याची शक्यता असते, जायबंद होण्याची शक्यता असते.
मग सुरुवातीला काही खेळाडू अगोदरच बोट वर करतात, परंतु खऱ्या अर्थाने जिद्दीनं लढणारे खेळाडू असतात हे मात्र सातत्यानं त्यामध्ये प्रयत्न करत असतात. अंतिम सामना थोड्याच वेळात आपल्या समोर मात्र या ठिकाणी खेळला जाणार आहे. अनेकांचा अनुभव पणाला लागत असतो. स्टेजवर देखील आमचे अनेक थोर महात्मे आहेत कबड्डी क्षेत्रातील. आम्ही नेहमीच म्हणत असतो थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. मित्रांनो, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण जर पुढे गेलात तर नक्कीच अजून देखील छत्रपती अवॉर्ड्स या रायगड जिल्ह्यामध्ये वाढतील, कारण जवळपास आपण 6 वर लॉग झालेलो आहोत. मगाशी देखील विश्वनाथ पाटील सरांनी सांगितलं की सुरुवातीला जे छत्रपती अवॉर्ड्स मिळाले त्याच्यानंतर मात्र रायगड जिल्ह्यामध्ये एकही छत्रपती अवॉर्ड्स मिळालेला नाहीये. अर्जुन अवॉर्ड्स हा खूप पुढचा विषय आहे. इथे मात्र किती गुण अर्थातच या ठिकाणी 2 गुण श्री विठ्ठल कोपरपाडा या संघाला मात्र प्राप्त होत आहे. खूप चांगल्या पद्धतीची चढाई या ठिकाणी पाहिली आणि त्याच चढाईमध्ये झालेली लढाई ही खऱ्या अर्थानं श्री विठ्ठल कोपरपाडा या संघाला एक सकारात्मक बाजूने घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे. तिकडे सामना संपलायचा मैदान क्रमांक 2. हा, अनुपचे हात वर आहेत म्हणजे याचा अर्थ पांडवादेवी रायवाडी विजयी आहे हे निश्चितपणे. स्कोरशीट मात्र पाठवा इकडे. आम्ही एक तर्क लावला 11-25 असा आहे. बोनस गुण देखील या ठिकाणी अर्थातच श्री मरिनिकी धेरण या संघाला दिला जातोय. अंतिम सामन्यामध्ये या सामन्यातून कोणता संघ जातोय प्रवेश पात्र ठरतोय हे मात्र आपण पाहणार आहोत. तिकडे मात्र पांडवादेवी रायवाडी हे संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला आहे. एक सक्षम संघ म्हणून खऱ्या अर्थानं आज पांडवादेवी रायवाडी हे आपलं वर्चस्व सिद्ध करणार का. रोहन रामचंद्र नाईक बागमाळा ग्रामपंचायत सदस्य नागाव हे या ठिकाणी हजर झालेलं त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सुरेश पाटील हे त्यांचा सत्कार करतात. धन्यवाद. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जातो, अर्थात त्यांचं स्वागत मात्र या ठिकाणी केलं जात. पुनश्च आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू सामना होता रायवाडी वडाव या सामन्यामध्ये रायवाडी हा संघ 13 गुणांना विजय झाला. विजय संघात अभिनंदन. मैदान क्रमांक 2 चा विषय संपलेला आहे. आता अंतिम सामना मैदान क्रमांक 1 वर होणार आहे. हो, इकडे मात्र पाहायचं आहे गोल टिपला आहे का. अपील मात्र केला जातोय, परंतु ह्या अपीलला या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू का येतो का यालाच म्हणतात मित्रांनो खेळाडू वृत्ती. शेवटच्या क्षणापर्यंत जिंको किंवा हरो, परंतु आपली खेळाडू वृत्ती मात्र सोडायची नाही. यालाच म्हणतात कबड्डी, यालाच म्हणतात कबड्डीचा खरा तरी खेळाडू. आता मात्र सचिन पाटील आपल्या संघाचा आधारस्तंभ म्हणून गेली अनेक वर्ष कर्तव्य पार पाडणारा, ज्याच्या आखाड्यामध्ये अनेक खेळाडू तयार झाले, रायगड जिल्ह्याच्या अनेक वेळेला स्पर्धेमध्ये जो प्लस ठरला असा सचिन पाटील. सचिन पाटीलचं आम्ही नेहमीच कौतुक करत असतो, कारण एक क्षण नक्कीच आठवतो, कारण एक जिल्हा निवड चाचणी शहापूर या ठिकाणी संपन्न होत असताना वडला सचिन पाटील हा खऱ्या अर्थानं एक चांगला खेळ करणारा खेळाडू होता. आणि तेव्हा त्यानं स्वतःहून माईकवर येऊन डिक्लेअर केलं होतं की ह्यावेळेला मी रायगड जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये खेळणार नाहीये, नवीन खेळाडूंना संधी द्या.
हाई त्याचा मनाचा मोठेपणा आजपर्यंत आमच्या लक्षात राहिला।